जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील शेतकरी योगेश राजाराम पाटील यांच्या पाळधी शिवारातील गट नंबर 231/1 या शेतातील 33 KV लाईट गेली असून या ठिकाणी विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून पूर्ण गहू जळून नष्ट झाल्याची घटना घडली आहे। शेतात आलेल्या लाईनवर लिंबाच्या झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने स्पार्किंग होऊन त्याची ठिणगी गव्हाच्या गंजीवर पडल्याने जवळपास एकरभर गहू जळून खाक झाला असून शेतकऱ्याला 20 ते 25 क्विंटल गव्हाचे नुकसान झाले आहे। आग लागल्याची वार्ता गावात पसरताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग इतकी भयानक होती यात संपूर्ण गहू जळून गेला आहे। यावेळी शेतकरी यांना विचारले असता महावितरणाच्या गलथान कारभारामुळे ही आग लागली असल्याचे त्यांनी सांगितले आहे। सदरील घटनेची पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी हे करत आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।